एक साफ बसला मित्रांनो आपल्याला व्यवस्थित दिसणार नाही पण साधारण दोन अडीच फूट ही जागा है आणि हे कंपाउंड वॉल है अशा प्रकार आणि पूर्ण जंगल सारख एरिया तुम्ही बघू शकता आणि बेळगाव परिसर हा असं वन संपत्ति शेती वगैरह है आणि या परिसरात आम्ही इकडे पण आता मी जिथे कैमेरा दाखवतो तिथे पण एकदा साप पकडा लावलो होतो। बाकी क्लीन जरी असलं तरी साप येऊ शकतात, हे कर्मचारी आहेत त्यांनी आम्हाला बोलवलं आणि हा नाग है त्या दिसला त्या साइडन। आता आमचे मित्र तुम्ही घालता नाही त्याच्यात ते हे बार आणि सळी घातल्यानंतर त्या साइडला तो येईल आणि मी तिकडन पकडण्याचा त्याचा त्याला प्रयत्न करीन मित्रांनो। तुमच्या साइडला येऊ ने हलवा हलवा तो घाबरा कारण नहीं बाहर तिक आलो तो मैं पकड़ सकते तुम्हारा मजा पड़ा लगे एवं तुम्हें हलू ना हाँ दिशा पे तुम्हारा वाकू मिले दिशा पे बघा तो कशा प्रकारे त्या बाजून तळी घातल्यानंतर कशा प्रकारे यायला आहे थोडीशी भीती वाटायला कारण मी त्याला समोर दिसतोय पण तिकडन काहीतरी त्याला टॉर्चर केल्यामुळे तो असा आपल्या वाटेने निघून जायचा प्रयत्न करायला मित्रांनो। आणि असे साप आपल्याजवळ किती जरी असले आपल्यापासून लांब जाण्याचा प्रयत्न करतात आपला आपल्याला चावणे त्यांना उद्देश नाही लक्षात घ्या आणि ते पण आपल्याला घाबरत असतात। नाग आहे आणि साधारण 5 वर्ष वयाचा साप आहे आणि आपल्या आजूबाजूला तर असतातच जंगल भाग आहे हजारों साप आपल्या आजूबाजूला आयुष्य करतात अशा ठिकाणी वगैरे पण आपण सापांना घाबरतो ते फक्त लोकांचं कट्ट्यार बसून जे आम्ही कथा ऐकतो चित्रपटात सिरियलमध्ये जे दाखवलं जातं आहे सत्य मात्र असं आहे जे आम्ही वारंवार दाखवतोय। आपण चित्रपट बघण्यापेक्षा सापावरती जे खऱ्या प्रकारचे जे व्हिडिओ बनवले जातात ते बघितलं तर आपण भीती दूर होईल। भीती दूर होईल म्हणजे जाऊन तुम्ही साप पकडा असं मी बिलकुल म्हणत नाही आहे पण जेवढं तुम्ही घाबरता ते खोटी भीती आहे आणि ही भीती एवढी खतरनाक झालेली आहे की सापापेक्षाही जास्त लोक त्या भीतीने मरालेत आणि ते मरू नये यासाठी प्रयत्न आहे। त्यामुळे सापाची खरी माहिती पोचावी गैरसमज अज्ञान अंधश्रद्धा दूर व्हावे हा प्रयत्न आहे। वारंवार साप असतात आम्ही ते पकडत असतो तुम्ही बघता वा वा शाबाशी देता पण त्याची माहिती फार महत्त्वाची आहे। आपला हात पाय पडला तर ते चावतात थोडीशी जरी हालचाल आम्ही काहीतरी केल्यानंतर ते कसे पळतात आपल्यापासून लांब तुम्ही बघितला आणि सापांचं ठरवलं असतं लोकांना मारायचं तर इंडिया ती 2 दिवस खाली केली असते असं स्वतःहून ते चावत नाही जे आम्ही सांगतो। आपला हात पाय पडला चावू शकतात ही काळजी आपण हा पकडला तरी घ्यावीच लागते तर हा साप पकडून दुसरा येत नाही असे मी गॅरंटी देत नाही। आपल्या अवतीभोवती साप आहेत एखादा पकडून तो विषय संपत नाही आपला हात पाय त्याच्यावर पडू नये आपण एवढी काळजी घेतला आपण डोक्यात ठेवून आपला हात पाय पडतो तिथे साप आहे का एवढी जर काळजी घेतला तर साप सर्पदंशापासून आपण आरामात वाचू शकतो। हे सर्वांचे आभार त्यांनी मारायचं नाही त्याला वाचवायचं ठरवलं त्यामुळे त्याला वाचवताना लक्षात घ्या। भीतीमुळं आम्ही जिथं जाऊन पोचवत नाही तिथं सापाला मारलं जातं आहे तिथं मात्र असं झालं नाही त्यामुळे मला ह्याला वाचवता आलं। धन्यवाद थँक्यू पण